या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुल्तानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशन परिसरात विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या व जखमी झालेल्या विद्युत कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याबाबत व सदर घटनेची सखोल चौकशी करण्याचं निवेदन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेता सरफराज शेख यांनी दिलं। सदरील घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पालकमंत्र्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत। तसेच सदरील घटनेत मृत्यू व जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची विनंती पालकमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशन परिसरात विद्युत प्रवाहाला अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांदी तोडताना सोलापूर येथील नियंत्रक रब्बानी शेख यांचा विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू झालेला आहे। तसेच त्यांचे सहकारी अझहर तांबूड हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत। सदरील घटनेत अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत, कारण अशा प्रकारे तीन झाडांची फांदी तोडताना त्यांना काही झाले नाही, अचानकपणे चौथ्या फांदी तोडताना विजेचा प्रवाह कसा काय सुरू झाला, असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत। या संदर्भात चौकशी करण्याची मागणी आज आम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तामामा भरणे साहेब यांच्याकडे केलेली आहे। तसेच या घटनेची गंभीरतेने दखल घेत माननीय दत्तामामा भरणे साहेब यांनी सदरील घटनेची चौकशीचे आदेश सोलापूर येथील MSCB अधिकाऱ्यांना दिलेले आहे। जे कोणी अधिकारी या घटनेत दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, तसेच जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी विनंती